आज आत्ता सुट्टी घेतली आहे आम्ही. आता संभाजीनगरवरून अंतरवालीकडं चाललो आहोत, कारण पुढचे निवेदन आहेत, काही कार्यक्रम आहेत. 7 तारीख म्हणजे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत या कार्यक्रमाचे पण समाजाने निवेदन केले आहेत त्या संदर्भात. आणि आमच्या काही महत्त्वाच्या बैठका आहेत अंतरवालीत राज्यभरातल्या काही बांधवांच्या त्या संदर्भात. त्यामुळं आणि एक लग्न समारंभाचा सुद्धा घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सुद्धा आज सुट्टी घेतली. अनेक जणांच्या भेटीसुद्धा अंतरवली ह्या 2-4 दिवसात महत्त्वाच्या आहेत राज्यातल्या, त्यामुळे सुट्टी घेणं आवश्यक होतं. आज घेतली अंतरवालीकडं, आता लगेच निघालो. 29 तारखेला समाजाची बैठक आहे, काय नेमकं बैठक असणार, कशी असणार? 29 ऑगस्टचा विषय तो, ते खूप लांब आहे. सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूनी मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचा हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही. मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे, हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाजी 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार. उभारायचा की पाडापाडीचा, दोन्हीपैकी एक. कारण परिस्थितीच अशी आमच्यासमोर उभा यांनी केली की ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही मराठा समाजाला, त्या क्षेत्रात जायची वेळ या दोनही राजकारणी लोकांनी आमच्यावरती आणली. जर सत्ताधारी मराठ्यांना आरक्षणच देणार नसले, नुसती हुलकावणी देणार असले प्रत्येक वेळेस आज देऊ उद्या देऊ किंवा असं करू तसं करू, त्याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाही आहे. मला माझ्या समाजाच्या बाजूनं बोलावं लागणार आहे. माझ्या समाजाचं हित कशात आहे, माझ्या मराठ्यांचे पोरं कशात मोठे होणार आहेत हे बघावं लागणार आहे. कारण आता ॲडमिशनचे दिवस आहेत, नोकर भरतीचे दिवस आहेत, यावेळेस जर आम्हाला आरक्षण नसेल तर काय त्याचा उपयोग काय? सरकार नुसतं देऊ देऊ म्हणणार. आताही त्याविषयी सांगितलं होतं आम्ही की ते व्हॅलिडिटीची तुम्ही 6 महिन्याची मुदत वाढवा. त्यांनी ते 3 ऑप्शनसुद्धा खुले ठेवा, कारण EWS तुम्ही रद्द तुम्ही केलं विनाकारण. एक तर समाजाची मागणीच नव्हती ACBC आरक्षणाची, तुम्ही ACBC दिलं हरकत नाही, ते त्या व्हॅलिडिटीचा घोळ घालून ठेवला, EWS रद्द केलं. आमचं म्हणणं EWS पण सुरू ठेवा तुम्ही, ACBC सुद्धा सुरू ठेवा. आणि जे कुणबीचे प्रमाणपत्र निघाले, पोरांचं असं म्हणणं आहे सध्या की व्हॅलिडिटी निघेपर्यंत कुणबीला म्हणजे OBC चा जो पर्याय आहे त्या कुणबीला 6 महिन्याची सरकारनं मुदत वाढ दिलेली नाही, नुसतं ACBC साठी केलं. असलं करू नका हो, तुम्हाला जे काय करायचं सरकारला स्पष्टपणान जरा करत जावं. ओके, एक करायचं एक तसंच गुंतून ठेवायचं, एक करायचं एक गुंतून ठेवायचं. आता तुम्ही ACBC ची व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदत वाढ दिली, मग कुणबी प्रमाणपत्र निघायला वेळ लागतोय, ती व्हॅलिडिटी 6 महिन्याची का वाढवत नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला कोणीकडून तरी विनाकारण मराठाचे पोरं आणि मराठा समाज अडचणीत आणायचं. असलं जीवघेणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका. मी सरकारला विनंती करून सांगतो, असले जीवघेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका, नसता तुम्हाला खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार. पाटील, तुम्ही मागच्या अनेक दिवसांपासून पाडापाडी किंवा सरकारला बुगावं लागेल, साफसफळा करेल या सगळ्या गोष्टी बोलते, पण सरकार काय लक्ष देणार तुमच्याकडे? चांगली गोष्ट आहे ना, शेवटी भरल्यावर कसं असतं, शेवटी गर्व कोणाचाही शोधून बघा तुम्ही, हजारो वर्षापासून आत्तापर्यंतचा त्याला शेवटी संपावं लागलं. शेवटी गर्वाला वाढ नसती, गर्वाला कधीच वाढ नसतं, त्याची कधीच गर्वाची चढती पायरी नसती, त्याला शेवटी संपावंच लागतं गर्वाला. आणि ते ऑटोमॅटिक संपतो आणि ते आता जनतेच आता ते बघ, लोकसभेला झालं त्यापेक्षा 5 पट झाल्यावर यांना कळलं आपल्या हातानं आपण उलटे सुलटं सगळा खेळ बिघडून ठेवला. का नाही म्हणणार? सत्तेचा, मराठ्यांनी दिलेला सत्तेचा, मराठ्यांवरतीच अन्याय. SS करून बसले मरणाचे आमच्यावरती विनाकारण, आमच्या अंमलबजावणी सगळे स्वारी देत नाही तुम्ही, परत मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही. मराठा आणि कुणबी एकच सिद्ध झालेलं आहे, तरीही तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही, बाकीच्या पोटजाती म्हणून घातल्या, मग मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून जात नाही का मधी? म्हणजे मराठ्यांवरती जाणून बुजून अन्याय करायचा आणि उगं इकडं बाहेर येऊन बुंबलत बसायचं, त्या सारथ्यांच्या पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत. काय काय उपयोग आहे आम्हाला तुम्ही ज्या काय सवलती देऊन बसलात, काय कामाचे आहेत त्या? कोणची सवलत कामाला येते? मुलीचं उच्च शिक्षणाचं काय झालं? तुम्ही सांगितलं ना सगळ्या क्षेत्रातलं मुलींना मोफत शिक्षण, काय झालं त्याचं? का फीस घेतल्यात? मी पावत्या देतो, कोणत्या सरकारला पावत्या पाहिजेत भरलेल्या? या कालच्या आठवड्यातल्या फीस भरलेल्या पावत्या
अरे करायचं तर स्पष्ट करायचं शिका रे, काय द्यायचं ठरलं ना मुलीला मोफत शिक्षण मराठ्यांसह सगळ्या जाती धर्माच्या, स्पष्ट देऊन टाकायचं, निकष नाही फिकस नाही, दिलं मुलीला मोफत शिक्षण, अर्धवत गुटून ठेवायचं, त्यांना विनाकारण व्हॅलिडिटीची आट घातली त्यांना पण बर, त्याच्यात ॲडमिशनला पैसे पण घ्यायला लागले काय, याच्यामुळं तुमच्यावरती सगळ्या समाजाचे लोक नाराज व्हायला लागलेत आणि तुम्ही टाकलेले डाव तुमच्याच नड्यात गुतायला लागले सरकारच्याच. शरद पवार काल आले आणि तुमच्या याच्यावर ते बरोबर 2 दिवस होते पण आंदोलनावर ते पहिल्यांदा काल आणि परवा आणि काल बोलले, काल ते असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा सामाजिक संतुलन बिघडणार नाही कारण जरांजे पाटील हे फक्त मराठ्यांच्या आरक्षणाची गोष्ट करत नाही तर मुस्लिम आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, या सगळ्या समाजासाठी बोलत आहेत. नाही ते काय म्हणते त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार काय सांगतात, माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं. मला वाटतंय मराठ्यांचं कल्याण व्हावं गोरगरिबाचं, तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं, त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे, काही काही समाजाचा आणि राजपूत समाजाचाही प्रश्न आहे त्यांनाही मिळालं पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. बंजारा समाजाचं खूप वर्षापासूनचं म्हणणं आहे की आमचा वेगळा प्रवर्ग करा, म्हणजे आमचे पोरं अधिकारी होतील मोठे होतील, 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्गाची अपेक्षा आहे, का म्हणू नये मी का म्हणू नये, आमच्या लेकराचं कल्याण होत असताना त्यांच्या लेकराचं सुद्धा कल्याण आम्ही का बघू नये, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणाला लावून धरणार आहेत, मग परिणाम काही झाले तरी त्याची चिंता मी करणार नाही, पण सगळ्या जाती धर्मांना मात्र आरक्षण दिलं पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे आणि वेळ प्रसंग जर आलाच तर सगळ्या समाजानं एकत्र येऊन दारं खुले केले पाहिजेत विधानसभेचे, यांना पाडायचं म्हणजे पाडायचं, दारं खुले करायचे आणि सगळ्यांनी आज जायची तयारी करायची. ते काल असं म्हटले की त्यांना वारंवार विचारलं की तुमची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काय आहे, त्यावर त्यांनी उत्तर असं दिलंय की चर्चेतून मार्ग काढावा आणि चर्चा ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, मात्र त्यांनी स्पष्ट करायला तयार नाही की त्यांची काय भूमिका आहे, ओबीसीतून हवं की नको, ही जबाबदारी दोघांची पण आहे, सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षांची सुद्धा, हे जसे बोलत नाहीत तसे ते पण बोलत नाहीत किंवा ते बोलत नाहीत तसे हे बोलत नाहीत, हे फक्त त्यांना बैठकीला बोलवते तर ते यांना बोलू दे, म्हणजे काय नाही का, बघा मला सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगावं लागतं, कारण हे का सांगतो मी तर माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मी काय बोलतो लक्षात येतो म्हणून मला सांगायला लागतं. एखादा जर काही विक्रीला बाजारात नेलं जनावर काही बैल आपण ते विकत नसलं तर ते 4-5 जण येडे घालतील दुसरेच, आणि नुसते बैलाच्या पाठीवर थापटा किती आहेत, जनावराच्या पाठीवर थापटा किती आहेत, मागितला एवढ्याला आणि त्याला घ्यायचाच नुसतं, दुसऱ्याच्या गळ्यात गुतून द्यायचं लफडं, असल्या सवयीचे लोक आहेत हे राजकारणी, म्हणजे हे दोघं पण हे फक्त त्याला बैठकीला बोलित आणि त्याला बोलित आणि जात कोणीच नाही, पण समाज समाज आहे शेवटी, या बळापुढं कोणाचंच बळ टिकत नाही कोणत्याच सत्तेचं, मग समाज कोणचा असू द्या, त्याच्यामुळं ह्या बळाच्या नादी लागू नका, सुधरा सुधरा. पर्याय उपयोग नाही होणार, पण समाजाने एक झटकादा केलेला आहे, आता असा दाखवी की पश्चाताप करायला दिवस सुद्धा नाही राहणार. माझं सरळ म्हणणं आहे कुठं नेरेटिव्ह भरून काढणे, अभियान राबवणे, एक प्राध्यापक सर करते ते महान गुरु अभियान राबवणे, त्यापेक्षा ट्रॅप रचवण्यापेक्षा सुधरा सुधरा. आम्ही जर सुधरायला लागलोत ना असं नुकसान होईल कळायचं सुद्धा नाही, सुधरा. चंद्रकांत पाटील असं म्हटले की शिंदेनी जर सर्व पक्षीय बैठक बोलावली तर त्या बैठकीला मनोज जरांगेंनी स्वतः उपस्थित राहावं, कारण मनोज जरांगेंचे प्रतिनिधी जर बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी एखादी गोष्ट मान्य केली तर ती गोष्ट मनोज जरांगेंना मान्य नसते. आधी तुम्हाला नसती ते बघा नका तो खूप सुईकड तुम्हालाच नाहीच, तर तुमच्याच नेते आलेले आहे प्रमुख तारण हार काय म्हणतात का त्यांना बजरंग बली काहीतरी म्हणतात ना काय म्हणतात त्यांना हा पंचमोचक संकटमोचक ते त्यांना म्हणतात ते चालते त्यांना विचारा काय ठरलंय कशाला डोकं लागतं माझ्या संघ काय होता मी नाही बदलत कवाच कवाच नाही बदलत बदललात तुम्ही जड जड माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला आम्हाला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही सुधरा हा लय खळ्या खांदू नका लय दंड थोपटायचा प्रयत्न करू नका मराठा संघ सुधरा.
आंबेडकर साहेब सत्तेत नाही ना आम्ही नाही, आम्ही आमच्यात चर्चा करू ना, आमचेच गुताडा गुतडी लावून द्यायची काही इकडे. सत्ताधारी तुम्ही, विरोधक तुम्ही, आम्ही इकडे चर्चा करून काय करू? हे तर उलटच खेळ झाला. पवार साहेबांनी नामांतराचं उदाहरण देत असं म्हटलं की हा प्रश्न देखील सोडवायचा असेल तर मराठवाड्यामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे, म्हणजे जिथं ज्याची धग जास्त आहे. नाही नाही, धगेवर नसतं खेळ देऊ, आमची धक्कूंकडे जात असते मला. धगेवर नाही, आक्रोश काय, लोकांना दुःख काय, लोकांची भावना काय, ही संतापाची लाट कशासाठी आहे आणि या संतापाच्या लाटेने इतका जोर का धरलाय, तर मुंबईतून सुद्धा आमदाराला हकलून द्यायची वेळ आली लोकांनी, हे समजून घेणं गरजेचं आहे. कुठं केल्याने बैठक प्रश्न मिटतो यापेक्षा याच्यावर समाधानकारक उत्तर देऊन या मराठ्यांना न्याय कसा द्यायचा, समाधानकारक तोडगा कसा काढायचा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आता पर्यायच नाही, या भूमिकेवर सगळे सरकार आल्याशिवाय पर्याय नाही, हे यांनी समजून घ्यावं. यांनी विनाकारण अभियान राबवून जर डावचायचा प्रयत्न केला तर परिणाम खूप वेगळ्या दिशेनं जाणार आहेत. पाटील, प्रकाश आंबेडकर दौऱ्यावर निघालेले आहेत, काल त्यांनी सोलापूरच असं म्हटलं की जरांगे पाटील आणि फडणवीस हे ठरवून भांडण करत आहेत, कारण फडणवीस जे आहे ओबीसीच्या असं सुद्धा भूमिका घेत नाहीत, म्हणून हे नकली भांडण आहे असं त्यांचं म्हणत. हे आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं. ते बी मी देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र, नकली भांडण आहे तुमचं ठरवून. हा नकली होय ना, समजा नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ, मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र. मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण ते शक्यतो बोलताना ही बोलतात असं स्टेटमेंट, मला नाही वाटत ते करू शकते. मग मला आज एका कौटुंबिक कार्यक्रम आहे लग्न समारंभाचा, उद्यापासून बैठक आहे राज्यातल्या काही माणसांच्या महत्वाच्या महत्वाच्या लोकांच्या. आता आमची तयारी आहे ना, यांची जर तयारी चालली लोटालोटी बैठकीची एकमेकावर तर आम्हाला तयारी करावं लागेल, पाडल्याशिवाय पर्याय नाही, कारण आम्हाला दार उघडावं लागणार आहे. दार लावून घेतले तर अजून त्यांनी विधानसभेचे दार खोलायला लागणार, आम्हाला ते दार उघडं ठेवावं लागणार आहे. तेव्हा गोरगरिबांना तिथं धनाधन गोरगरीब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यात जाता येईल आणि देणारं बनून आपण आपल्या लेकराला मोठं करता येईल, त्यासाठी समीकरणं जुळवणं गरजेचं आहे. आमचं काम सुरू आहे. विधानसभा न्याय बैठक होतील की तसं जिल्हा न्याय ठरवलं? नाही नाही, ही हे वेगळं आहे, त्यानंतर आहे. नाही, त्यात 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट असे दोन टप्पे आहेत, मग नंतर 29 ऑगस्टला राज्याची बैठक आहे. हे आता फक्त मध्ये वेळ व्हायला घालायचा नाही आहे मला, त्यामुळं मी काही बैठका महत्वाच्या लावलेल्या ते आता परवापासून सुरू होते. चलो अंतरवली शहागडला दवाखान्यात काय, शहागड आणि अंतरवली एकच आहे, दोन्ही एकच शिवी दोन्हीची. ते काय म्हणतात ना मला चांगलं माहित, त्यांचा डाव भल्या भल्याला कळत नाही, त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं, कारण त्यांना खूप अभ्यास आहे, ते वंचित आणि गरजवंताच्या बाजून आहेत. एक दिवस तुम्हाला ते दिसल सुद्धा आणि तसं होईल सुद्धा, आणि तीच वंचितांना आणि गरजवंतांना अपेक्षा आहे की अन्यायाच्या बाजूने प्रकाश आंबेडकर साहेब असणार, असतील आणि येतील सुद्धा. नाही नाही, संवाद नाही, काही नाही, काही नेट नाही ना इकडं, नेट नाही, पाऊस पाऊस सुरू आहे इकडं संभाजीनगरला, पाऊस चालू संभाजीनगर मुंबईला. नाही नाही, तिकडं आहे, तिकडं तर नसतेच का वाज त्यांना, पण सगळे सगळे गेले, आणखीन बरेच जाते ना, आता शिक 113 गेले, 288 पर्यंत जायचं टावर, 115 बाकी. हा, आणि हा विशेष एक सांगायचं राहिलं की 1 तारखेला मला काही मी कधी ते वाढदिवस काही साजरा करत नाही, करायचा नाही आहे, कारण पूर परिस्थिती आहे. शेवटी आपल्या बांधव खूप हालाकीत आहे तिकडं, ते राज्यात एक मला काल सांगायचं सांगितलं म्हणून सांगितलं की
ते मला कळ करायचा नाही आहे. आपली बांधव कुठंतरी अडचणीत आहेत. पूर आला आहे मुंबई पुणे कोल्हापूरसारख्या ठिकाणी, त्यामुळं आनंद व्यक्त करण्यात मला काही रस नाही. गेल्यावर बघतो मी, चार तीन बल्ब विशील आहेत त्याला. तुम्ही अंतरावरील सडक नसले की ड्रोन बंद होते म्हणते तसं गेले की ड्रोन सुरू होते. मग ह्या बऱ्याने आले तर मग सरकारचे म्हणावं लागेल. कारण ते मी तुम्हाला उद्याच्या डिटेल माहिती सांगेन. मला वाटतं ते एक करमाडकडे उतरत आहे, मला अशी माहिती मिळाली. आणि एक तिकडं पाथर्डी आणि म्हणजे नाही का नगरच्या आणि बीडच्या बॉर्डर तिकडं उतरत आहे. हे इतके लांब लांब आहेत जणू, ते 30-30 किलोमीटरवर उतरत आहेत. पण ते ऐकू माहितीली किंमत नाही. उद्यापासून मी भीती द्यायचं, जरा लक्ष घालतो आम्ही त्याचं. चांगली गोष्ट आहे ना, त्यांचे 50-100 आणि आमचे 100. चलो धन्यवाद. नाही त्यांचे 100 आमचे 100 म्हणलं जुळलं ना. गेले बाकीचे सगळे घरी, यांना घाला मग म्हण नाही. गोरगरिबाच्या हातात सत्ता द्या, एवढी संधी आलेली धनगर बांधवांनी, दलित मुस्लिम बांधवांनी, मराठ्यांनी, बारा बोलीदार समजून घ्या गाड्या हो. आलाय संध्या, जुनी मन आहे गरम आहे, तोवरच हातोडा आणा. नंतर काही बोंबडून उपयोग नव्हणार. ज्या दिवशी तुम्हाला वाटन आपण सत्ता बदलून आपल्या लेकराला न्याय देऊ, त्यावेळेस हातातून वेळ गेलेली असणारी ही संधी आहे. मराठी एक झालेत आणि आपणही सगळे एक व्हा आणि ही बार ओढून टाका. त्यांना घाल नाही मजे या पक्षात, पाडा पडीत लय मजे त्याच्या पक्षात. तुम्ही नसते मजा बघा आता एकोणतीसला काय होतं. पाडा पडीत दनादन पाडीत. चला धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.